पोलिसांनी हाकललेला आहे, प्लस 100 रुपये दंडही केलेला आहे. बॅकवॉटरला दाखव की त्यांना. पाण्यात फोन टाकशील रिक्षा. बस ना पाय सोडून. मला जरा वाटतंय तरी स्वच्छ आहे, थोडं वरवर गाणे फक्त. किती खोल आहे? हां जोपर्यंत बुडबुड येत राहतील ना. हां. अच्छा किती वेळ थांबायला लागतं असं जाळ टाकून झाल्यावरती? हां अच्छा. अच्छा लगेच काढून घेतात का? हां सकाळी काढायचं. अच्छा हे कुठले जाता? लोळ आहे ते. अच्छा लाल काय म्हणले? लाल परी. लाल परी. अच्छा पुढे घेतो का काढायला?
सॉफ्ट आहे नाव काय त्यांची त्याला लोळी म्हणतात अच्छा आणि हा लाल परी अच्छा किती वेळ लागतो त्यांना हे जे पाण्याखाली दिसते ना इरान ती शेत आहे पूर्ण पण ते जेव्हा पाणी कमी होत ना तेव्हा तिथे ना उन्हाळी शेती करतात पावसाळी शेती होत नाही तिथं ट्राय करायचं आणि सगळ्यात महत्वाची ह्या धरणासारखी आहे ना कुठल्या धरणाला चव पण नाही मासे खाऊन बघा गणेश पेठला पण असतात ना पण ते दुसरे असतात मुंबईचे समुद्र नाही आणि ते काय ताजे काढले तर तिकडे येईपर्यंत महिनाभर लागतो पाण्यात कम से कम 8 दिवस लागतात शिया मासांना 8 दिवस झाले आणि त्यानंतर ते व्यापाऱ्याला विकतात तो 1 दिवस आणि व्यापाऱ्याकडून होलसेल वाल्याकडे जातो तो 1 दिवस हे आपले मासे आहेत ना पुण्याला जातात लक्ष्मीनारायण थिएटर माहिती ना तिथं आमचा गाड आहे आता आम्ही भोरच्या राजवाड्यात आलेलो आहोत मागे बघू शकता तुम्ही आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे सो आतमध्ये फोटो तरी काही येणार नाहीत बट मी बाहेरून दाखवतो बाहेरून तर छोटासाच दिसतोय राजा राजवाडा राजा म्हटलं चुकून मी A few moments later. भाटघर धरणाच्या दारापाशी आलो जिथून पाणी सोडलं आता पावसामुळे भरपूर आणि तिथूनच पुढे आपण मगाशी बॅक वॉटर्सला गेलो होतो ते त्यामुळे आता आपण हे बघू भाटघर जास्तच पाणी सोडत आहेत ना हे सगळे पुणेकर आहेत या दोघी सुद्धा पुणेकर आहेत आणि कोरोना पसरवत आहेत मी पण पुणेकरच आहे फक्त मी कोरोना पसरवत नाहीये एवढंच Thank you.
look at this. Oh, oh. आम्ही तिथे पाण्याच्या इथे बसलो होतो आणि आम्हाला पोलिसांनी हाकललेलं आहे, प्लस 100 रुपये दंडही केलेला आहे. सगळ्या गाड्या पुण्याच्या होत्या, मी जसं मगाशी म्हटलं सगळ्यांना पकडले आणि प्रत्येकाच्या नावावर दंड. व्यवस्था सुकृतच ना, सुकृत झालंय, दॅट्स फाईन. ठीक आहे, पण गव्हर्नमेंटला गेलेत पैसे. ठीक आहे. शेती का पडशील मध्ये चिखलात. ये आवर की झाडा.